चिकोडी तालुक्यातील विकास कामांकडे येथील खासदार आमदारांनी पूर्ण दुर्लक्ष केल्यानं रस्ते खड्डेमय झाले आहेत. खासदार आमदारांनी या रस्त्यावरून प्रवास करावा म्हणजे त्यांना कळेल. येथील नागरिक आणि वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदलगा शमनेवाडी हा रस्ता वाहतुकीस अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर 1.5 फुटाचे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणचे डांबर निघून गेले असून रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. अशाच एका खड्ड्यात उसानं भरलेल्या ट्रॉलीचं चाक गेल्यानं उसाची ट्रॉली रस्त्यावरून पलटी झाली आणि जवळच्या नाल्यात कोसळली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, परंतु याबाबतची माहिती वारंवार संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. या भागातील खासदार आणि आमदार यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे या परिसरातील सर्व जनता नाराज आहे. या रस्त्यावरून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे बसेस, दुचाकीस्वारांची वर्दळ, त्याचबरोबर बेडकिहाळ येथील साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरची वर्दळ आणि बेडकिहाळवरून नंदी फॅक्टरीकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरची वर्दळ नेहमी चालू असते. काल याच मार्गावर जाणाऱ्या उसाची ट्रॉली रस्त्यावरील खड्ड्यामुळे पलटी झाली असून वाहतुकीस दिवसभर अत्यंत प्रवाशांना त्रास झाला. आता तरी सार्वजनिक विभाग चिकोडी आणि संबंधित आमदार खासदार यांनी लक्ष घालावं आणि रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होते आहे. मराठी एस न्यूजसाठी सदलग्याहून सीमा कदम.